पण दिलं होतं आणि चौकशी करण्याची मागणी केली. म्हटलं की सिंगापूरला जिवंत नाही त्यामुळे चौकशी करण्याची. आता त्याचे पडसाद काय उमटतात हे अजून खटला चालू आहे त्याच्यामुळे न्याय प्रविष्ट आहे याच्या पुढे काय होतं आपण त्याच्यावर बघूयात. सर म्हणजे शीना बोरा तथाकथित गायब झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 एप्रिल 2012 राहुल मुखर्जीबरोबर शांबर राय जो ड्रायव्हर होता त्याचे 2 कॉल्स झालेले आहेत. 26 एप्रिलला देखील त्याचे 2 कॉल्स झालेले आहेत या ड्रायव्हरबरोबर. आणि 2 मेला त्याचे आणखीन 1 कॉल झालेला आहे जो साधारण 700 सेकंदांचा कॉल आहे. पण हा कॉल त्यांनी किंवा हे केलेले कॉल्स त्याच्या खार पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाबामध्ये किंवा CBIला दिलेल्या जबाबामध्ये किंवा माननीय न्यायाधीशांनी जेव्हा कलम 164 अंतर्गत त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्या स्टेटमेंटच्या दरम्यान या कॉल्सबद्दल त्यांनी कोणतीही वाच्यता केली नाही आणि त्यांनी विचारपूर्वक कोणत्या हेतूने हे कॉल्स त्यांच्यापासून लपवून ठेवले याच्याबद्दल आज आम्ही चौकशी केली. तर त्यांनी सांगितलं की मला तर शांबर रायचे कॉल्सच केलेले त्याला मला आठवत नाही. त्याच्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की असे असे कॉल्स आहेत. मग तो त्यांनी सांगितलं की हो बरोबर आहे. त्यांनी तिथे ट्विस्ट घेतला आणि त्यांनी सांगितलं की हो मला CDRs पोलिसांनी दाखवलेले होते माझे आणि माझे CDRs बघितल्यानंतर मला ते लक्षात आलं आणि मग मी त्यांना सांगितलेलं आहे. पण आता ही बाब जर त्यांनी सांगितलेली आहे ही महत्त्वपूर्ण बाब आहे आणि जर ही त्यांनी सांगितलेली होती खरंच तर मग ती त्याच्या स्टेटमेंट्समध्ये कोणत्याही रेकॉर्ड का झाली नाही हा आता ह्या विषयाचा सध्या कळीचा मुद्दा आहे. आणखीन एक विषय सगळ्यात महत्त्वाचा आणि गहन 26 तारखेला अख्खी 26 तारीख श्यामवर राय पीटर मुखर्जी आणि राहुल मुखर्जी अख्खा दिवस बरोबर होते. ही बाब देखील कुठेच त्यांनी कोणत्याच त्याच्या स्टेटमेंटमध्ये उघडकीस आणलेली नाही आहे आणि ती लपवून ठेवलेली आहे. ती का लपवून ठेवली याचं उत्तर बहुतेक आता तोच देऊ शकेल पण त्याला सर्रास सगळ्या प्रश्नांना तो मला आठवत नाही मला आठवत नाही मला आठवत नाही अशी उत्तरं देतोय. याचा अर्थ मला असं वाटतं की आपण आता समजून घेतला पाहिजे. न्यायप्रविष्ट मॅटर आहे याच्याबद्दल मला जास्त अजून याच्यावर वाच्यता करता येणार. 30 एप्रिलला कर्नल शुभेंदू मुखर्जी यांच्या ऑफिसमध्ये राहुल मुखर्जी त्यानंतर त्याची आई हे सुद्धा शीना बोराला भेटण्यासाठी गेले होते. काय नाही 30 एप्रिलला शीना बोराला भेटायला गेले नव्हते पण तिच्या तथाकथित गायब होण्याच्या प्रसंगावर कुठेतरी त्याला एक दुजोरा मिळावा म्हणून आम्ही तिच्या ऑफिसमध्ये पण जाऊन चौकशी केली हे दर्शविण्यासाठी ते फक्त शुभोदय मुखर्जींना जाऊन भेटले आणि त्यांनी हे सगळं करण्याचं नाटक केलं असं आमचं मत आहे. कारण आपण जर बघितलं असेल की काल म्हणणं आहे की शीना बोरा अजूनही जिवंत आहे राहुलला माहिती आहे ती कुठे आहे किंवा त्यांनी काय केलं माहीत नाही पण ज्या अर्थी ऑक्टोबरपर्यंत त्याचे आणि शीना बोराचे रेग्युलर संबंध होते त्यांचे मेसेजेस आहेत एकमेकांबरोबर तो तिला पिकअप करायला जात होता ती त्याच्याबरोबर जात होती हे असताना तो शेवटचा व्यक्ती होता जो शीना बरोबर होता. तर मला असं वाटतं की हा प्रश्न त्याला विचारला पाहिजे की शीना कुठे आहे. मागे एकदा असं आलं होतं की काश्मीरमध्ये ते शीना बोरा असल्याचं सांगितलं जात होतं त्याच्याबद्दल काय तेव्हा कुणीतरी बघितलं होतं असं खबर आली होती ते कोर्टाला पण समोर आणण्यात आलं होतं. त्याचं आत्ता सिग्निफिकन्स असं आहे की जर खरंच तिला तिकडे जर कुणी बघितलं असेल तर तशी स्टेटमेंट्स पोलिसांनी रेकॉर्ड केली आहे का त्याच्यावर काही आणखीन पुढची चौकशी केलेली आहे का ती बाब तेव्हाच झटकून देण्यात आली. पण आताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा नवे पुरावे समोर येत आहेत जेव्हा उलट तपासणीमध्ये साक्षीदार वैतागून का होईना खरं बोलतोय तेव्हा मला असं वाटतं की ती बाब महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर थोडीशी चौकशी करणं हे जास्त महत्त्वाचं. पीटर मुखर्जी के जो बेटे हैं राहुल मुखर्जी जो शीना के मंगेतर थे जिन्होंने शीना के साथ शादी होने का झूठा मैरिज सर्टिफिकेट भी बनाया था उन्होंने आज एक हमारी क्रॉस एग्जामिनेशन के दरमियान एडमिशन दिया है कि 25 तारीख से लेके अप्रैल 2012 2 मई 2012 तक उसके शांबर राय जो पीटर मुखर्जी का रेगुलर ड्राइवर था उसके साथ 5 कॉल्स हुए हैं. ये बात अभी तक कहीं भी किसी भी स्टेटमेंट में या रिकॉर्ड पर नहीं आई थी
जब हमने उसको क्रॉस क्वेश्चनिंग किया तब उसने ये बात एडमिट की है, लेकिन जब उसको पूछा गया कि आपने ये बात क्यों सप्रेस की, क्यों छुपा कर रखी, तो उस पर उसने ये कहा कि मुझे लगा कि ये बात ज़्यादा महत्वपूर्ण नहीं है, ये इनसिग्निफिकेंट है, और इसकी वजह से मुझे याद नहीं रहा कि ये बताना चाहिए। लेकिन पुलिस ने जब मुझको मेरे CDRs दिखाए तब मुझे याद आया, और तब मैंने पुलिस को ये बताया था कि मेरी शाम्बर राय के साथ बात हुई थी। लेकिन ये बात उसके किसी भी स्टेटमेंट में, या फिर वो खार पुलिस को दिए हुए स्टेटमेंट हो, या माननीय मैजिस्ट्रेट के पास दिए हुए स्टेटमेंट हो, या फिर CBI को दिए हुए स्टेटमेंट हो, इन किसी भी स्टेटमेंट्स में ये बात नहीं आई है, ये बात छुपाई गई है। सर, ड्यूरेशन का जिक्र भी हालांकि आपने किया, लेकिन राहुल ने साफ साफ इनकार किया कि उनके याद नहीं। कई ऐसे सारे प्रश्न जो आपने पूछा, लेकिन वो उनका एक ही जवाब था कि मुझे याद नहीं है। इसको क्या क्या कहेंगे आप? अब जब कोई विटनेस, जो सबसे ज़्यादा महत्वपूर्ण विटनेस है इस तथाकथित मर्डर स्टोरी का, अगर वो बार बार यही कह रहा है कि मुझे याद नहीं है, मुझे याद नहीं है, मुझे याद नहीं है, तो या तो वो झूठ बोल रहा है, या फिर उसका क्या कारण हो सकता है हम समझ सकते हैं। लेकिन ये पूरा मैटर अभी न्याय प्रविष्ट है, तो इसके ऊपर ज़्यादा टिप्पणी नहीं कर सकते। 30 अप्रैल का एक जिक्र हालांकि आपने आज कोर्ट में भी किया, 30 अप्रैल को इनके परिवार जो है, हालांकि राहुल जो अपने परिवार के साथ रिलायंस ऑफिस पहुंचे थे, उसका क्या है, क्या है? राहुल और इनकी जो माता जी हैं, इनके साथ रिलायंस ऑफिस के जो शीना के तब के बॉस थे कर्नल शुभोदय मुखर्जी, उनको मिलने का दिखावा करने के लिए गए थे, क्योंकि उनको ये जताना था कि शीना सच में गायब हो गई है और हम कितने इसके ऊपर तंग हैं, हम इसके ऊपर परेशान हैं, और ये दिखाने के लिए एक सरकमस्टेंस क्रिएट करने के लिए वो शुभोदय मुखर्जी को मिलने गए थे। सर, मैसेज का आपने भी जिक्र किया कि मैसेज भी कहीं से सामने मैसेज आए जो राहुल के और शीना के